शिपूरमध्ये कोट्यावधी रुपयांचा गांजा जप्त उत्पादन शुल्क विभागाची कारवाई शेती परवडत नाही म्हणून लवकरात लवकर श्रीमंतीच्या हव्यासपोटी शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहेत गांजाची लागवण करताना कमाल्याची गोपनीयता बाळगली जाते मिरज तालुक्यात अनेक गावामध्ये ऊस द्राक्षे आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात यातच मिरज तालुक्यातील शिपूर गावातील एका पट्ट्याने चक्क उसामध्ये गांजा लागवड केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे शिपूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून गांजा जप्त केल्यानंतर तालुक्यातील गांजाची चोरी शेती पुन्हा चर्चेत आली आहे मिळालेली अधिक माहिती अशी की शिपूर खंडेराजी रोड येथील पोर्ट कॅनॉलजवळील शेतीमध्ये नंदकुमार दिनकर बाबर या पट्ट्याने चक्क तीस गुंठ्या झाडांची गांजा पिकाची लागवड केल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथकासह बाबर यांच्या शेतात दाट टाकली आहे याचवेळी उसाच्या शेतात ठराविक अंतरावर जवळपास अंदाजे चारशे ते पाचशे गांजाची रोपे तीन चार फूट वाढलेली आढळून आलेली आहेत ही सर्व रोपे जप्त करण्यात आली असून पुढील अधिक तपास ए एस कोळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या पथकासह शिपूरगावचे पोलीस पाटील तसेच ग्रामीण मिरज ग्रामीण पोलीस यांनी सहभाग घेतलेला आहे शर्व सबस्क्राइब करा तीचा जाग जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील